चार ऋतू आणि दिवस रात्र मिळून सहा भाऊ होते. दिवस आणि रात्र तर आपल्या वेळेची वाटणी करून घेतली, पण चारही ऋतू मध्ये या गोष्टीवरून वाद झाला की कोण श्रेष्ठ आहे. या थंडीने तर माझी अवस्था खराब केली आहे. इतक्या लोकांसाठी औषध कुठून बनवू? उद्या या. एक तर एवढी थंडी आणि त्यावर औषध सुद्धा नाही. अरे देवा वाचव रे बाबा. मशीत देवाला समजलं की इथे त्यांची डाळ शिजणार नाही आहे आणि पाळी सगळ्यात छोट्या वायुदेवाची आहे. बघितलं दादा तुम्ही, तुमची गरज कुणालाच नाहीये. विजयनगर वासियांनो, आता माझी पाळी. काय सुंदर हवाय, काय वातावरण आहे, धून धून. आज तर कपडे धुवायला मजा येईल. अरे नाही, माझे कपडे धून धून. माझे कपडे. अरे काय होत? अरे माझी झाड वाचव. पायी पायी जोडून माझं धान्य. माझं दुकान. अरे मोहन एकटा कुठे चाललाय? मी पण येतो तुझ्यासोबत. वायुदेवाच्या येण्याने सुद्धा विजयनगरवासी खुश नाही झाले. लोकांनी या नव्या संकटापुढे सुद्धा हात जोडले. गुरुजी आता तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. असं कधीच झालं नाही जे केल्या गाई दिवसात घडतंय. वातावरणानं हालत फार खराब करून ठेवली आहे. पायी पायी जोडून. माझं पण खूप नुकसान झालं गुरुजी. असं दिसतंय की ऋतूंचे देवता आपापसात भांडताय. देवता म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे. त्यांच्या भांडणात नुकसान आमचं होत आहे. भांडण नेहमी स्वतःला एकमेकांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी होतात. जर त्यांना हे समजलं की लोकांना त्यांचं एकमेकांपेक्षा श्रेष्ठ असणं नाही, उलट एकमेकांसोबत असणं पसंत आहे, तर ही भांडणच संपून जातील. गुरुजींचं बोलणं ऐकून चारही देवांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली. ते योग्यही होतं. पावसाची मजा उन्हाळ्यानंतरच येते. जशी थंडीची पावसासोबत आहे, वारा उन्हाळ्यात वाहिला तर आराम देतो, पावसाळ्यात ढगांना पसरवतो म्हणजे सगळीकडे समान पाऊस पडेल आणि त्यानंतर वातावरणाचा क्रम कधीच बदलला नाही. If you like this video, subscribe to our channel, Murti Media.